दौलताबाद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद नागपूर महामार्गावरील आसेगाव फाटा येथील कापड दुकानामध्ये चोरट्यांनी पत्रे उचकटून चोरी केली आहे. सर्व कपडे घेऊन चोरट्यांनी पोवारा केलाय. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने दुकानदारावर आर्थिक संकट कोसळले. दौलताबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद नागपूर महामार्गावरील आसेगाव फाटा येथील समर्थ कलेक्शन नावाचे कापड दुकान अवघ्या दीड महिन्याआधी गुलाबराव थोरात राहणार आंबेगाव तालुका गंगापूर यांनी मुलगा पंकज याच्याकरिता नातेवाईकांकडून उसनेवारी करत कपड्यांची रेडीमेड दुकान टाकून दिली. ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधी वसुभा रसच्या रात्री चोरट्यांनी मात्र डाव साधला आणि समर्थ कलेक्शन हे दुकान चोरट्यांनी रात्री बाजूचे पत्रे काढून पूर्णपणे खाली करून टाकले आणि चारचाकी वाहनातून सर्व माल घेऊन पोबारा केला. धनत्रयोदशीच्या सकाळी पंकज थोरात यांनी दुकान उघडली आणि त्यांना डोळ्यासमोर दुकानातील रिकामे रॅक दिसू लागले. चोरट्यांनी दुकानात असलेली लाखो रुपयांचे रेडीमेड कपड्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवी कदम आणि सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. जावेद शेख, MCN News, दौलताबाद.